एक बघतो फक्त माझं फोकस की मला सूट घ्यायचा आहे आणि तो फोकस मध्ये बघतो. दुसरा रेप्युटेशनचा विचार करतो, रेप्युटेशन माझं रेप्युटेशन माझं रेप्युटेशन. आणि धर्माचा अर्थ काय? अर्थ म्हणजे मत्स्य न्यायाचा विपरीत व्यवहार. वेन द स्ट्रॉंग प्रोटेक्ट द वीक, याला धर्म म्हणतात. कशासाठी आणि कुणासाठी हे दोन प्रश्न इज द मोस्ट इम्पॉर्टंट. अर्जुन आणि भीम या दोघांमध्ये तुम्हाला सर्वश्रेष्ठ योद्धा कोण वाटतो? कारण अर्जुनाला जेव्हा युद्ध करायचं होतं, युद्ध करावं का हा प्रश्न पडला आणि श्रीकृष्णाला गीता सांगावी लागली. वेरॅज भीम यांना माहिती होतं की माझा कर्म काय आहे, त्यांच्या मनात काही प्रश्न नव्हता. या दोघांपैकी तुम्हाला सर्वश्रेष्ठ योद्धा कोण वाटतो? दोन्ही सर्वश्रेष्ठ योद्धा कोणीच नाही. कारण युद्ध कशासाठी करतोय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. भीम मध्ये हे विचार नाही झाला की करुणा मुळीच नाही आहे तिथे, फक्त भैरव रूप मध्ये सूड घेतोय तो अगदी महाभैरव रूप आहे त्याला म्हणतात. भीमाचं रूपला आम्ही महाभैरव रूप म्हणतो आणि तो अगदी सूड घेतोय तिथे. धर्मस्थापनाचा विचार नाही, फक्त सूड घेतोय तो. आणि याच्यामध्ये डाउट्स आहेत की हे देर इज अ क्वेश्चनिंग की ऍक्शन राईट आहे की रॉंग आहे. याच्यामध्ये ऍक्शन वर तुम्ही जेव्हा ऍक्शन करतात अगदी कॉन्फिडन्स, देर इज नो डाऊट, फुल कॉन्फिडन्स नसे. अगदी टू गो इन टू ऍक्शन विदाउट रिफ्लेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण तो नेहमी इनसिक्युअर असतो कारण तो आपला स्टेटस बघतो की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. ही इज ऑब्सेस्ड विथ दॅट. तर दोघांचा प्रॉब्लेम आहे. एक बघतो फक्त माझा फोकस की मला सूड घ्यायचा आहे आणि तो फोकस मध्ये बघतो. दुसरा रेप्युटेशनचा विचार करतो, रेप्युटेशन माझं रेप्युटेशन माझं रेप्युटेशन. धर्माचा कोणीच विचार करत नाही की धर्म स्थापनासाठी आम्ही काम करतोय, सुडासाठी नाही, रेप्युटेशनसाठी नाही, लोक काय म्हणतील त्याच्यासाठी नाही. आणि धर्मस्थापना म्हणजे काय हे विचार दोन्ही करत नाही. दोन्ही विचार करतात पांडवांचं, माझं मला काय भेटणार, मला काय भेटणार. श्रीकृष्ण नेहमी सांगतात इट्स नॉट अबाउट युअर विक्ट्री, इट इज अबाउट धर्म. आणि धर्माचा अर्थ काय? अर्थ म्हणजे मत्स्य न्यायाचा विपरीत व्यवहार. मत्स्य न्याय म्हणजे वेन द स्ट्रॉंग डॉमिनेट द वीक, त्याचा विपरीत व्यवहार इज वेन द स्ट्रॉंग प्रोटेक्ट द वीक, याला धर्म म्हणतात. वेन द स्ट्रॉंग प्रोटेक्ट द वीक, याला धर्म म्हणतात. आणि ते विचार कोणी करत नाही की आम्हाला काय करायचं आहे, हे विचारतून ते येत नाही. ते फक्त एक सूडसाठी येतोय, एक प्रतिष्ठासाठी येतोय. धर्मासाठी कोण करतो? धर्म म्हणजे इज द स्ट्रॉंग टेकिंग केअर ऑफ द वीक. आणि हेच विचार म्हणून ते रामा इट्स नॉट अबाउट फायटिंग द वॉर और विनिंग द वॉर. आमच्या शास्त्रामध्ये विनिंग द वॉर फायटिंग द वॉर इज नेव्हर इम्पॉर्टंट. इट इज की तू कशासाठी करतोयस, कुणासाठी करतोयस, कशासाठी आणि कुणासाठी, हे दोन प्रश्न इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आता तुम्ही जसं सांगितलं की धर्माचा अर्थ सांगितलास, तसेच आपले एक प्रेक्षक आहेत विशाल पाटील म्हणून, त्यांचा असाच याच्याशीच निगडीत प्रश्न आहे की धर्म आणि कर्म वेगळे आहेत का, आणि जर ते वेगळे आहेत तर कसे वेगळे आहेत? धर्म एक प्रकारचं कर्म आहे. धर्म तो कर्म आहे जिथे अहंकार नसतो. कर्म काही कर्म करू शकतो. जेव्हा तुमच्या कार्यामध्ये अहंकार नसतो तो कार्याला आम्ही धर्म म्हणतो.